हरिओम, माझं नाव सौ पूजा जितेंद्र सावळ, उपासना केंद्र बांदा. मी 2001 पासून उपासना केंद्रामध्ये येते. बापूंचे छोटे मोठे खूप अनुभव येत गेले मला. त्यातला मला एक अनुभव म्हणजे आम्ही सगळीजण म्हणजे माझी फॅमिली म्हणजे माझ्या मिस्टर मुलगी आणि माझ्या आईकडची फॅमिली, आम्ही एकदा पिकनिकला मुर्डेश्वरला जात होतो. तर तिथे जाता जाता बापून एक गाडी आली, त्या गाडीवर बापूंचा फोटो होता आणि बापून कसे नेहमी आशीर्वाद देतात तसा त्याचा फोटो होता. तर मी माझ्या बाबांना सांगते की पप्पा आणि बघा बापू आम्हाला सांगतायत की चला तुम्ही पुढे, मी आहे तुमच्या बरोबर. म्हणजे बहुतेक बापू पण येतात, ती गाडी बराच वेळ म्हणजे आम्हाला समोर दिसत होती. मी पप्पांना म्हणते की बहुतेक हे येत आहेत आमच्या बरोबर, चला त्यांना घेऊन जाऊया आमच्या घरी. एक दिवस पूर्ण आम्ही शनिवारी आम्ही गेलो आणि रविवारी आम्ही रात्री आलो. तर घरी आले ना तर लाईट वगैरे लावला आणि सहज मी इथे एक दिवाण आहे, त्या दिवाणाकडे गेले. तिथे आम्ही इस्त्री करायचो, तिथे गेले तर बटन इस्त्रीचा चालू होता आणि मला पूर्ण असं अंगावर काटा आला आणि एकदम लढायला यायला लागलं. म्हणजे आम्ही शनिवारी जी सकाळी बाहेर पडलेलो तर ती इस्त्री आम्ही जाताना चालू केलेली, इस्त्री वगैरे केली कपड्याला आणि ती शनिवारी जी इस्त्री चालू राहिली, ऑटोमॅटिक इस्त्री होती ती चालू राहिली. ती दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही 3 वाजता आलो, 3 वाजेपर्यंत तशीच इस्त्री चालू होती. आणि हे बघितल्याबरोबर मला काही सुचेना, मला रडायलाच यायला लागलं. मी लगेच पप्पांना फोन लावला, पप्पांना म्हटलं पप्पा घाबरले एवढ्या उशिरा तिने फोन का लावला. मी म्हटलं पप्पा बापूने वाचवलं, आपण जाताना जेव्हा आपल्याला गाडी समोर दिसली आणि बापू म्हणत होते की काळजी करू नका चला तुम्ही, मी येतोय तुमच्यावर. म्हणजे हे पप्पा संकेत होता की बापू सांगत होते की घरी काहीतरी तुझ्या घडणार आहे पण तू काळजी करू नको, तू जा मी आहे. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांनी ती इस्त्री घेऊन इलेक्ट्रिशियनकडे गेले. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी घडलेल्या प्रकारचं सांगितलं की असं आम्ही इस्त्री बंदच करायला विसरलो, चालूच होती. तर ते म्हणाले की काय माहिती तुमचं भाग्य थोर, नाहीतर आमच्या बाजूला 2 रूम होत्या, आम्ही मधल्या रूम मध्ये होतो आणि आमच्या बाजूला 2 रूम होत्या, स्फोट झाला असता इस्त्रीचा तर तुम्हाला काहीच मिळालं नसतं. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अगदी सगळ्यात मोठा अनुभव. हरिओम.